काँग्रेस नेत्यांचा दावा खरोखर असतो ते मला त्यांचंही आश्चर्य वाटतं। या शक्तींशी सगळ्यात जास्त संघर्ष जर कोणी केला असेल तर तो शिवसेनेने केला। शिवसेनेने संघर्ष केला नाही तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात टाकलं, आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं, आमचं चिंद त्यांनी चोरलं। आणि त्याहीपेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला, ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला। आणि तो आज संघर्ष अशा टोकाला आलेला आहे की जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाचे अवलाद नाहीत। मी स्पष्ट बोलतो, आमच्यावर शंका घेणारे मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांनी त्यांचा बाप दाखवावा नाही तर श्राद्ध करावं। स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतुडे उडवणारे हे लोक आहेत, याला गाणे म्हणतात। समोर येऊन लढा, अशा बातम्या पसरवून अफवा पसरवून जर कोणी लढणार असेल ना तर त्यांना या महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही। ज्या कोणी या बातम्या कोणी पसरवल्या असतील किंवा दिल्या असतील या सुपाऱ्या, त्याची सगळी वितम बातमी आमच्याकडे आलेली आहे, आमची यंत्रणा आहे, एक वेगळं पेगॅसस आमच्याकडे सुद्धा आहे। मी काय म्हणतो अंडरलाईन करा, एक वेगळं पेगॅसस आमच्याकडे सुद्धा आहे। कोण कोणाला बातम्या पुरवतंय, कोण कोणाला अफवा पसरवायला मदत करतंय, हे सगळं आमच्याकडे आहे। त्याच्यामुळे मी ठामपणे सांगतो, शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही। त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे औरंगजेब अफजलखाना। आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे। रायकरमाळा धायरी येथे, हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट। अधिक माहितीसाठी संपर्क करा।